नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर रेशन कार्डधारकांना ई KYC करा, अन्यथा राशन होणार बंद, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड धारकांसाठी ही महत्त्वाची अशी KYC अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, रेशन कार्ड ई KYC अपडेट. राशन कार्ड धारकांना ई KYC करा, अन्यथा राशन होणार बंद. पहा रेशन कार्ड ई KYC अपडेट. रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी अखेर समोर आलेली आहे. रेशन धारकांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची बातमी. आता रेशनचा लाभ घेण्यासाठी ई KYC करणे हे गरजेचे आहेत. जे लाभार्थी कुटुंब KYC प्रक्रिया करणार नाही त्यांचे राशन आता बंद करण्यात येणार आहेत. जर तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा ई KYC करणे हे अतिशय गरजेचे आहेत. ही कशा पद्धतीने करायचं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. बघा, KYC भरपूर ठिकाणी लागू करण्यात आलेली आहेत. जसे की PM किसान निधीचा हप्ता जर तुम्हाला सातत्याने मिळवायचा असेल तर प्रत्येकी काही महिन्याच्या टप्प्याने आपल्याला KYC प्रक्रिया करावी लागते. KYC प्रक्रिया म्हणजेच ज्या अनुदानाचा आपण लाभ मिळवत आहात ते लाभार्थी आपण स्वतःच आहोत हे सिद्ध करून देणे, यालाच KYC असे म्हटले जाते. कोणतेही अनुदान मिळवायचे असेल तर KYC प्रक्रिया या ठिकाणी करावी लागते. कोणतेही DBT अनुदान मिळवायचे असेल तर तुम्हाला KYC जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या ठिकाणी करावी लागणार आहे. बघा पुढे, तसेच आता जर तुम्हाला रेशन कार्ड KYC प्रक्रिया करायची असेल तर आपल्याला KYC ही रेशन धान्य दुकानावरती करून दिली जाणार आहे. रेशन धारकांचे जे दुकाने आहेत त्या दुकानावरती जे मशीन वापरले जाते त्यात मशीनद्वारे आपली KYC प्रक्रिया केली जाईल. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची KYC प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यामागचे कारण असे आहेत की रेशन घेणाऱ्या लाभार्थ्यांना ई KYC करणे हे बंधनकारक आहे. राज्य सरकारच्या या सूचनेप्रमाणे याबाबत सर्वात मोठे कारण म्हणजे ज्या परिवारातील काही लाभार्थी मृत्यू पावलेले आहेत त्यांचे नावे सुद्धा रेशन कार्डमध्ये आहेत, त्यामुळे आणि तीच नावे कमी करण्यासाठी ही KYC प्रक्रिया सर्व देशभरामध्ये राबवल्या जाणार आहेत. बरेच ग्राहक असे देखील आहेत की जे चुकीच्या पद्धतीने रेशन घेतात, हा देखील एक मूलभूत घटक आहे. जसे की बनावटी ग्राहक देखील बऱ्याच प्रमाणात आहेत. अशा ग्राहकांची आता रेशन KYC प्रक्रिया न केल्याने बंद केली जाईल. बघा, अशा पद्धतीने होणार KYC. रेशन कार्ड KYC करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम रेशन वितरण करणाऱ्या दुकानात जावे लागेल. दुकानात गेल्यानंतर तुम्हाला दुकानदाराला जी पोस्ट मशीन आधार क्रमांक व बायोमेट्रिकच्या मदतीने ही KYC करण्यात येणार आहेत. ई KYC करताना लाभार्थ्याचे आधार कार्ड हे अपडेट असायला हवे, तरच KYC होणार आहे. एका सदस्याची एकदाच KYC प्रक्रिया होईल. आधार अपडेट नसेल तर आपली KYC प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होणार नाही. तुम्हाला अशा पद्धतीने ही ई KYC या ठिकाणी पूर्ण करून घ्यावा लागणार आहे व ते अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. अन्यथा राशन कार्डधारकांना ई KYC करा, अन्यथा राशन तुमचं होणार बंद. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.